क्वारंटीन मध्ये रोज उठून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि आता थोडंसं बोर होऊ लागलंय लोकांना, तर मी आज तुमच्यासाठी एक खास ट्रीट घेऊन आली आहे फ्रॉम आदितीज किचन। तर मी आज बनवणार आहे बनाना केक। आणि एक काम आपण आधी करूयात, दोन गोष्टी सांगते। सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्याकडे ओव्हन नाहीये आणि हा एगलेस केक आहे, सो ह्या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत। मी साध्या आपल्या घरच्या कढईत हा केक बेक करणार आहे आणि एगलेस करणार आहे, कारण काही वेळेला लोक एगवाला केक खात नाही। त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिलं मी जी कढई घेतली आहे त्याच्यात मी आत्ता थोडंसं मीठ टाकून ठेवलंय अंदाजाने, आणि मी ती लो फ्लेमवरती हीट करायला ऑलरेडी ठेवली आहे, कारण ही सगळ्यात पहिली स्टेप आहे। आणि आता मी पुढे तुम्हाला दाखवते की मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले। सो सगळ्यात आधी आपला बनाना केक असल्यामुळे मी दोन बनानाज घेतलेत, ते चॉप करून ठेवलेत। त्यानंतर एक कप साखर, अर्धा कप दूध, 1/4 कप तूप, मग तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ, सिनेमन पावडर घेतली मी, दालचिनी पावडर, बेकिंग सोडा। त्यानंतर हे तेल मी फक्त ऑप्शनला ठेवलं आहे तुम्हाला दाखवायला, कारण तुम्ही बटर, तूप किंवा तेल काहीही वापरू शकता। मी आजच्या केकसाठी बटर वापरणार आहे। आणि हे 1.5 वाटी प्लेन फ्लार, म्हणजे आपली कणिक असते ना आटा, मी नॉर्मल आटा घेतला आहे, कारण मैद्याचा केक मी करणार नाही आहे, हेल्दी केक आपण खाऊयात। आणि हे आहे बॉर्बॉन बिस्किट, ह्याच्याऐवजी तुम्ही थोडेसे वरनं चॉकलेट चिप्स किंवा जे तुम्हाला आवडतं त्या गोष्टी वापरू शकता। हे सगळे आपले बेसिक इन्ग्रेडियंट्स होते। आता आपण स्टेप बाय स्टेप केक करूयात। सगळ्यात पहिले मी काय करणार आहे, तर मी आपले चॉप केलेले बनानास मिक्सरमध्ये टाकणार आहे। त्याच्यानंतर मी टाकणार आहे 1 कप ऑफ साखर जी आपण घेतली आहे, टाकणार आहे तूप, त्यानंतर दूध, थोडस मीठ आणि आपली सिनेमन पावडर, म्हणजे दालचिनी पावडर जी घेतली ती पण टाकली। सो आता ह्या सगळ्या मिक्सरला मी मिक्सरमध्ये टाकले आणि नाव एवढं ब्लेंड आहे। सो आता आपण जे मिक्सचर केलंय ह्याच्यात ते आपण ह्या बाउलमध्ये घेतलंय, आणि आता नेक्स्ट स्टेप कडे जाऊया, ती म्हणजे गव्हाचं पीठ, आपलं नॉर्मल आटा जो असतो पोळीसाठी जो आपण वापरतो तो मी घेतलाय, पण तुम्ही ह्याच्या जागी मैदा सुद्धा वापरू शकता, पण आपण हेल्दी खातो आणि आपण मैदा वापरत नाही। सो मी हे साधं पीठ घेतलंय, 1.5 वाटी मी टोटल घेतलेलं आहे। सो आता मी ते, आणि मी ते चाळून घेतलंय, सो तुम्ही पण ते चाळून घ्या, म्हणजे मग त्याच्यात असे लम्प्स राहत नाही। आता ते मी आपल्या ह्या मिक्सचरमध्ये ऍड करते। ही 1 वाटी झाली आणि ही 1/2 वाटी। सो हे आधी आपण छानपणे मिक्स करून घेऊयात। आता दोन्ही ऑप्शन आहेत, मी लास्ट वीक एक बनवला होता केक, त्याला मी रवी वापरली होती चक्क, कारण काय की मला ना ह्यानी, म्हणजे आपण ताक कसं छान घुसळून घेतो आणि त्याच्यात काही उरत नाही, प्लेन होतं, पण यू कॅन यूज एनी ऑफ दिस, किंवा तुमच्याकडे स्टरर असेल वेगळा किंवा व्हिस्कर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। मी सध्या सुरुवात रवीनी करते आणि मला अगदीच वाटलं तर आय यूज द स्टरर ऑल्सो। सो हे मी बॉर्बॉन घेतलंय, आय थिंक 2 बिस्किट्स आर इनफ, कारण मला फार चॉकलेटी फील द्यायचा नाही आहे केकला। सो आय विल जस्ट यू नो क्रश देम, थोडेसे छोटे त्याचे तुकडे करून घेते। सो मी शक्य तेवढं हे क्रश करून घेतलंय आणि आय विल जस्ट पुट इट ऑन माय बॅटर या। आणि अजून एक आपली सगळ्यात शेवटची स्टेप राहिली, पण त्याआधी हे एकदा पुन्हा थोडंसं स्टर करून घेऊयात, कारण मला असं वाटतंय की ते जरा थोडं लंपिश वाटेल। सो लेट्स जस्ट डू इट वन्स। अगदी 1/4 टीस्पून बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर तर आपण ती घालूयात, ते सगळ्यात शेवटी घालावं, कारण त्याच्यानंतर आपण डिरेक्टली ते बेकिंगला ठेवणार आहोत। सो हा सोडा मी त्याच्यात घालते। सो ठीक आहे, आता ह्याच्या पुढची एक स्टेप अशी असणार आहे मध्ये, की ज्या पॅनमध्ये तुम्ही हे करणार आहात, बेक करणार आहात किंवा हे ओतणार आहात, तर त्याच्या खाली इफ यू हॅव अ बटर पेपर
बटर पेपर ठेवा आणि त्याच्यावर ऍक्च्युअल तुमचं ऑइल किंवा तूप किंवा बटर जे काही तुम्ही वापरणार आहात ते थोडंसं त्याला खाली लावून घ्या, म्हणजे मग तो चिकटत नाही केक. आणि अजून एक म्हणजे की आपण ह्या कढईत ज्याच्यात आपण ऑलरेडी सॉल्ट टाकून ठेवलंय तर त्याच्यात यू हॅव टू टेक अ लिटल समथिंग. मी आता हे छोटासा पॅन घेतलाय, मी तो त्याच्यात प्लेस करणार आहे कारण ही जी हाईट आहे ही हाईट त्याला मिळते आणि तो केक डिरेक्टली खाली लागत नाही, ओव्हर हीट होत नाही. नाही तर मग युजली असं होतं की बेसला कधी कधी तो लागतो. सो ह्या पॅनमध्ये मी बनवणार आहे आणि मी थोडंसं बटर ह्याला लावून घेणार आहे. बटर ऍक्च्युली मी मगाशी सगळं बटर इकडे बटर ॲज इन तूप मी इकडे यूज केलं आहे. सो मग मी आता थोडंसं तेल वापरते कारण माझं इथलं घेतलेलं तूप संपलं. सो या छान त्याला लावून घ्या तुम्ही. तो जो बटर पेपर होता त्याच्यावरती मी हे लावून घेतलंय. आणि आता फायनल स्टेप आहे की आपलं हे जे सगळं बॅटर आहे ते मी इथे सगळं व्यवस्थित करणार आहे. कूल. सो आता आपण हे जे वापरणार आहोत फॉर द हाईट ते मी ह्याच्यावर ठेवते. एक्झॅक्टली मध्ये प्लेस करा, त्याच्यावरती आपलं बॅटर ठेवा. बॅटर पॅन प्रॉपरली प्लेस्ड आहे ना एकदा चेक करा आणि कवर इट कम्प्लिटली. मध्ये कुठलीही जागा सोडू नका, स्टीम बाहेर जायला नको म्हणून, तर तो छान बेक होतो. सो हे आपण आपलं जे झाकण आहे हे सगळीकडनं व्यवस्थित कव्हर होतं. सो आपण हे ठेवूयात. आता अजून एक गोष्ट सांगते की मी खूप सगळ्यात मिनिमम फ्लेम जी आहे लो फ्लेम त्याच्यावरती हा बेक करणार आहे. ज्यांच्याकडे ओव्हन आहे त्यांनी त्या त्या अंदाजानुसार आणि तुमची फ्लेम इनफॅक्ट काय एनर्जीनी हीट देते त्याच्यावर पण आहे. यू कॅन कीप इट ऑन द मिडियम फ्लेम ऑल्सो. हाय फ्लेमवर कधीच ठेवू नका, तो जळेल की. सो आता ऑन दिस लो फ्लेम मी 30 मिनिट्स, आय थिंक अराउंड 30 मिनिट्समध्ये तो बेक होईल. पण 20 मिनिट्सनंतर एकदा तुम्ही ते उघडून बघा, टेक अ टूथपिक घ्या आणि ते केकमध्ये एकदा इन्सर्ट करून बघा की तो व्यवस्थित झाला आहे ना. आणि नंतर तो व्यवस्थित बेक छान तुम्हाला कळेल त्याचा टेक्स्चर झाल्यावर. सो सध्या आपण ह्याला बेक होऊ देऊया. बेक झाला की आय विल रिझ्यूम द व्हिडिओ. सो वी आर बॅक. ऑलमोस्ट 30 मिनिट्स झालेत आणि आता हा केक रेडी आहे. तर आपण बघूया की तो एक्झॅक्टली कसा बेक झालाय. सो एकदा फक्त असं साईडनी तुम्ही नाईफ घालून बघू शकता की तो व्यवस्थित बाहेर येतोय. या सो तो एकदम छान झालाय. द केक इज रेडी. सो दिस वॉज माय स्पेशल व्हिडिओ फॉर ऑल यू गाईज बनाना केकचा. आणि आय होप यू लाईक इट. तुम्ही हे सेम असंच घरी पण करून बघू शकता आणि मला पण तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हाऊ डिड युअर केक टेस्ट. बाय.